नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवड महापालिकेचा गलथान कारोबार, लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया. दोन खासगी बसेसचा भीषण अपघात, अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी. निवडणुकीनंतर आता पुणेकरांना प्रतीक्षा निकालाची. सिग्नलवर थांबणाऱ्या वाहन चालकांना उन्हाचा त्रास व्हावा कमी म्हणून पुणेकरांनी लढविली युक्ती. पिंपरी चिंचवड शहरवासी एकीकडे पाणी टंचाईला सामोरं जात असतानाच महापालिकेच्या गलथन कारभारामुळे आज लाखो लिटर पिण्याचं पाणी रस्त्यावर वाया गेले. निगडे येथील काही मधुकर पोवळे पुलाजवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तब्बल 2 तासाहून अधिक वेळ लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यावेळी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला याची कल्पना दिली आहे. तसेच तातडीने पाण्याची वॉल बंद करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 6 मे पासून पिंपरी चिंचवड शहरवासियांना पाणी समस्येला सामोरं जावं लागतंय. शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. येत्या काही दिवसात पाण्याची परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा हलगर्जीपणाचा वाढ्यावर आलाय. नक्कीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निगडी हा परिसर असा आहे की जेणेकरून ही तिसरी वेळ की इथं पाईपलाईन फुटण्याची. एकीकडं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्काडा प्रणाली मोठ्या प्रमाणावर राबवली जाते असे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे, जेणेकरून निकृष्ट दर्जाचे पाईप आणि अचानक फुटणारे पाईप त्याच्याची छाननी करून व्यवस्थितपणे चांगली पाणी पुरवठा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. पाईप हे चांगल्या पद्धतीचे टाकले गेले पाहिजे अशी मागणी नागरिकांच्या वतीने होते. परंतु लाखो रुपये खर्च करूनसुद्धा स्काडा प्रणाली पूर्णपणे फेल आहे. इथले अधिकारी निकृष्ट दर्जाचे कामं करून घेतात आहे आणि आत्ताच आपण पाहतोय की महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असतानासुद्धा पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1 दिवसाआड पाणी येतं. परंतु रोज अशा प्रकारे हजारो लाखो लिटर पाणी हे वाया जातं आहे. इथे कुठेतरी आयुक्तांनी नक्की जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी तुम्हाला मागणी करतो. महापालिकेकडून होत असलेल्या या गलथान कारभाराबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूरजवळ 2 खासगी बसचा भीषण अपघात झालाय. सकाळच्या सुमारास मिनी बस आणि ओल्हो बसच्या झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 13 जण गंभीर जखमी झालाय. खालापूर हद्दीत माडब ब्रिजजवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातातील 1 बस महाबळेश्वर येथे सहलीसाठी जात होती. वसईहून महाबळेश्वरला सहलीसाठी जाणारे 20 जण या बसमध्ये होते. या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे तर अपघातस्थळी वाहतूक पोलिसांसह स्थानिकांकडून मदतकार्य सुरू असल्याची माहिती मिळते आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीतील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दावे प्रतिदाव्यांनी प्रचाराचं रण तापलं होतं. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुण्यातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यातील वैयक्तिक आरोपही चव्हाट्यावर आले. त्यामुळे मतदानानंतर शांत असलेलं निवडणुकीचं वातावरण पुन्हा एकदा निकालामुळे तापलेलं पाहायला मिळत आहे. प्रचार संपल्यानंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून अनेकांनी निवडणूक निकालांचे अंदाज वर्तवले आहेत. प्रत्येकांच्या ओठांवर सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे सत्ता कोणाची येणार आणि कोण जिंकणार. अर्थात प्रत्येकाने आपापल्या परीने अंदाज वर्तवले आहेत. पुण्यात आम्ही मतदारांचा कौल जाणून घेतलाय, पाहूयात मतदार काय म्हणतायत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर काही दिवस शांत असलेलं वातावरण आता निकालाच्या उत्सुकतेने परत एकदा तापू लागले. पुण्यात गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्या चुरस आहे. आता आपण पुणेकर नागरिकांसोबत आहे. 2 दिवसांवर निकाल आलेला आहे पण पुणेकर नागरिकांना नक्की काय वाटतंय, कोण निवडून येणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, तुम्हाला काय वाटतं की पुण्यात गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्या चुरस आहे, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार? नाही, चुरस हे तुमच्याकडून कळलं. पुण्यात एकतर्फी लढत आहे. पुण्यात गिरीश बापट कमीत कमी 2.5 ते 3 लाखाच्या मतदिक्याने विजय होतील असं मला वाटतं. गिरीश बापटच निवडून येतील असं काय वाटतं तुम्हाला? गिरीश बापट त्यांचा प्रवासच मूळता नगरसेवक, आमदार, पालकमंत्री, मंत्री
आणि PMRDच्या माध्यमातून गिरीश बापटांनी पुणे शहराचा जो विकास केला, आत्ता मेट्रोचे खांब दिसतात तुम्हाला, मेट्रो आता काही दिवसात धावेल याचं श्रेय जसं नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस तसंच पालकमंत्री गिरीश बापटांना आहे. मोहन जोशी पण माजी आमदार राहिलेले आहेत, त्यांचीही विकास कामं आहेत. मोहन जोशींचा मला कुठेही विकास दिसलेला नाही, मोहन जोशी कुठेही मला दिसलेले नाहीत. मोहन जोशींचा विकास मला दाखवा तुम्ही. तुम्हाला असं वाटतं की गिरीश बापट निवडून? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कुठल्याही प्रकारची चुरस मला तुमच्याकडूनच कळली. गिरीशजी बापट हे कमीत कमी 2.5-3 लाखाच्या मतदिक्ख्याने विजय होतील असं मला वाटतं. आणखीन काही पुणेकर आहेत आपल्यासोबत, त्यांना काय वाटतं जाणून घेऊ. तुम्हाला काय वाटतं? गिरीश बापटांचा अनुभव खूप मोठा आहे आणि त्यांनी नगरसेवक पदापासून तर आज पालकमंत्र्यापर्यंत खूप त्यांनी त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. मोहन जोशीसुद्धा आमदार राहिलेले आहेत, त्यांचीसुद्धा कामं चांगली झालेली आहेत. खूप ठिकाणी त्यांच्या नावाचे बोर्डही बघण्यात आलेले आहेत कामाच्या निमित्त. तर चुरस तर ही आहेच आहे, पण जे मताधिक्य जे 2-2.5 लाखांनी येतील ते न येता मताधिक्य फार कमी, म्हणजे 5-25 हजारांनी हे सीट लागण्याची शक्यता आहे. गिरीश बापट येतील? गिरीश बापटच. तुम्हाला काय वाटतं? गिरीश बापटच येतील 1.5-2 लाख मतांनी, कारण त्यांनी पुणे शहरात बरंच विकास कामं केलेली आहेत, त्यामुळे ते नक्की विजयी होतील. आणखीन काही पुणेकर आहेत आपल्यासोबत, सर तुम्हाला काय वाटतं कोण पुण्यात बाजी कोण मारेल असं वाटतं? नाही, बरोबरीने चालेल. मी काँग्रेसवाला, मी माझंच सांगणार ना. बरोबरीने चालते ना. आता येनपुरेंनी सांगितलं तसं मी सांगतो की आम्हाला असं वाटतं की मोहन जोशी येतील. हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की मोहन जोशी निवडून येतील. बरं, आणखीन काही पुणेकर आहेत, तुम्हाला काय वाटतं सर? दोन्ही सहकारपैकी बापट सावी थोड्या निवडून येतील. दोघांची बी तशी कामं आहेत. मोहन जोशी बी आमदार असल्यामुळे त्यांनी बी जशी भरपूर प्रदाध्यक्ष होते, ते युवक काँग्रेस अध्यक्ष इथले अध्यक्ष होते, त्यांचे बी चांगलं काम आहे. आणि बापटसाहेब पालकमंत्री वगैरे असल्यामुळं त्यांचा जनसंपर्क, 40 वर्ष ते आमदार असल्यामुळे जनसंपर्क चांगला असल्यामुळं त्यांचे लोकांशी संपर्क जास्त चांगले, त्यामुळे ते निवडून येतील. तर पालकमंत्री गिरीश बापट निवडून येतील असं बऱ्याच पुणेकरांचं मत आहे, तुम्हाला काय वाटतं? जर आपली जर स्टेबल सरकार असली किंवा म्हणजे कोणते पण कामं आपण करून राहिलो आणि आधीचा जर विकास व्यवस्थित असला तर गिरीश बापटच येतील. त्यांच्यामुळं म्हणजे त्यांनी जे विकास कामं घेतले आहे हातात आणि जे पुन्हा त्यांच्या मनामध्ये जे असतील ते व्यवस्थितरित्या पार पडू शकतील. पण जर सत्ता चेंज झाली तर म्हणजे ते पण कामं पूर्ण नाही होऊ शकतील आणि जे नवीन कामं येतील त्याच्यात पण अडथळा निर्माण होईल. त्याच्यामुळं जर गिरीश बापट आले तर व्यवस्थित सर्वचे सर्व कामं होतील आणि विकास होतच आहे पुण्याचा. तुम्हाला काय वाटतं? गिरीश बापट हे पुण्यामध्ये भरपूर मतांनी, बहुमतांनी निवडून येतील. आमची शिवसेना आणि भाजपाची युती असल्यामुळे आमची तर गॅरंटी आहे, गिरीश बापट हे बहुमतांनी निवडून येतील. आता आपल्यासोबत एक तरुण युवा वर्ग आहे असं म्हणायला हरकत नाही, तुला काय वाटतं? वोटिंग केलं आहेस तू? यस मॅम, बिकॉज आय एम नॉट फ्रॉम हिअर, आय एम फ्रॉम अकोला, बट हिअर आय एम स्टडिंग फॉर MPSC. सो दॅट्स वाय माय ओपिनियन इज कोणी पण निवडून येऊ, पण ॲक्च्युली विकास हा झाला पाहिजे. आणि जसे सांगत आहेत ते की गिरीश बापट सर यांना म्हणजे बहुमत आहे, तर जरी ते आलेच तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्टेबल सरकार राहिली तर खरंच विकास हा होतोच. जसे मेट्रोचं वगैरे काम बघतो आहे तर झाला तर फारच चांगली गोष्ट आहे. यासाठी मला असं वाटतं स्टेबल सरकार आली तरच म्हणजे चांगला विकास होऊ शकतो. एकूणच आपण पाहिले की बऱ्याच पुणेकरांचं मत आपण पाहिलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? गिरीश बापटच येतील असं अपेक्षित आहे आणि बऱ्यापैकी सगळे कामं चांगल्या रीतीने पार पडत आहेत आणि पूर्वीचं आत्तापर्यंत स्टेबल सरकार असल्यामुळे जरा थोडंसं सगळं पुढे पण त्याचप्रमाणे कामं होतील अशी दिसतं. एकूणच तुरस चांगली आहे कंपॅरेटिवली, दोन्ही काँग्रेसचं पण हे जोरात आहे. आता यावेळेला काय त्याचा रिझल्ट लागतंय, थोडा दबदबा पण असला पाहिजे ऑपोजिशनचा, नाहीतर काय उपयोग नाही, नुसतं मनमानी करते. मनमानी कारभार चालेल, कारभार होऊ नये. एकूणच आपण पाहिलं की पुणेकरांच्या आपण आता प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत, पण वाढता जो कल आहे तो गिरीश बापट, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे आहे. बऱ्याच पुणेकरांच्या अशा भावना आहेत की गिरीश बापट हे अधिक मताधिक्याने निवडून येतील, पण येणाऱ्या 2 दिवसातच कळेल की कोणाच्या बाजूने हा निकाल लागणार. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी शनाया, दिनमान न्यूज पुणे. पुण्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून सिग्नल करता चौकात उभ्या राहिलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होतो, त्यामुळे हजारो वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आला आहे.
पुणेकरांचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शहराच्या मध्यभागात एक अनोखी संकल्पना राबवण्यात आली आहे. आयडियाची कल्पना असं म्हणत अनेक नवनवीन संकल्पना राबवल्या जातात, परंतु लोकउपयोगी संकल्पना राबवून हजारो वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आलं आहे. मध्यवस्तीतील 3 चौकांमधील 7 सिग्नलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून 19 ठिकाणी अशी सुविधा करण्यात आली आहे. नगरसेवक हेमंत रासने यांनी ही संकल्पना राबवली आहे. आपा वळण चौक, सिटी पोस्ट चौक येथील 7 सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांसाठी कापडी छप्परची सोय करण्यात आली आहे. याकरता सुवर्णयुग तरुण मंडळाचे चेतन लोढा, प्रकाश चव्हाण, विनायक रासने, सौरभ रायकर यासह कार्यकर्त्यांनी सलग 3 दिवस अहोरात्र विशेष परिश्रम घेतलेत. पुण्यातील तापमान 40° सेल्सिअसच्या पुढे जात असून सिग्नलकरता चौकात उभ्या राहिलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होतो, त्यामुळे त्यांच्याकरता ही सुविधा राबवल्याचं मत हेमंत रासनेंनी व्यक्त केलंय. माननीय केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, राष्ट्रीय नेते, यांच्या प्रेरणेतून त्यांनी विदर्भामध्ये नागपूर शहरामध्ये जिथं 45 वगैरे टेम्परेचर असते तिथील नागरिकांना दिलासा मिळण्याकरता अशा पद्धतीने सिग्नलला नेट्स बसवलेले आहेत. त्याच पद्धतीच्या नेट्स त्यांच्यातनं प्रेरणा घेऊन आपणही आपल्या इथल्या नागरिकांची काहीतरी सेवा करावी या हेतूने मी सुद्धा तो एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि जवळजवळ 10 चौकामध्ये जिथं आता आज पुण्याचं सुद्धा टेम्परेचर जवळजवळ 40-42 असं क्रॉस होत आहे, आणि लोकांना त्याच्यातून दिलासा मिळावा म्हणून जवळजवळ 10 चौकामध्ये ही नेट बसवण्याचं काम आपण केलेलं आहे. हे काम करत असताना चेतन लोढा व त्याची जी 25-30 कर्मचाऱ्यांची टीम आहे ती गेली 3 दिवस झालं हे काम करत आहे. प्रत्येक चौकातील सिग्नलवर छप्पर बांधताना वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होईल याची काळजी कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली आहे. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे संपण्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त सावली पडेल अशा सुविधा करण्यात आल्यात. कडाक्याचं ऊन, तापलेले रस्ते यामुळे पुणेकर हैराण झाले होते, पण पुणेकरांना दिलासा मिळालाय तो या हिरव्या कापडी छप्परमुळे. चौकाचौकात सिग्नलवर अशा प्रकारचे कापडी छप्पर लावल्यामुळे पुणेकरांच्या उन्हापासून सुटका झाली आहे असंच म्हणलं तर वावगं ठरणार नाही. नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हे असे प्रत्येक सिग्नलवर अशा हिरवी कापडे बसवलेले आहेत ज्यामुळे पुणेकरांना ऊन लागणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अशी संकल्पना राबवली होती, असा उपक्रम राबवला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातसुद्धा असं चौकाचौकात नगरसेवक हेमंत रासने यांनी पुणेकरांना उन्हापासून संरक्षण व्हावं, उन्हापासून त्यांना ऊन लागू नये यासाठी अशी चौकाचौकात कापडी छप्पर लावलेले आहेत. त्यामुळे नक्कीच पुणेकरांचं उन्हापासून संरक्षण होईल. कॅमेरामन शिवाजी साळुंके सह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या नादुरुस्त बसमुळे शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असल्याचा निष्कर्ष वाहतूक पोलिसांनी काढलाय. वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, विकास कामांसाठी खोदलेले रस्ते यापेक्षाही नादुरुस्त बसमुळे कोंडीत भर पडतीये. पीएमपीच्या ताफ्यातील बस सातत्याने रस्त्यात बंद पडतात, त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होतीये. याच पार्श्वभूमीवर नुकतीच वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पीएमपीच्या अधिकारी आणि ठेकेदार यांची बैठक घेतली. या बैठकीत नादुरुस्त बस रस्त्यावर न उतरवणे, बंद पडलेले बस तात्काळ बाजूला हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. बस रस्त्यातच बंद पडून वाहतुकीला अडथळा झाला तर दंडात्मक कारवाई करणार असल्याचंही सांगण्यात आलंय. महापालिकेच्या महत्वाकांक्षी 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी बसवण्यात येणारे पाणी मीटरची उत्पादक कंपनी बदलण्याचा विचार सुरू झालाय. GPS यंत्रणेद्वारे मीटरची रिडिंग घेता येत नसल्याचं कारण यासाठी समोर करण्यात आलंय. धीम्या गतीने सुरू असलेला पाणी पुरवठा योजनेचं काम वेगानं करणं आवश्यक आहे. आतापर्यंत 150 किलोमीटरचं काम होणं अपेक्षित होतं, परंतु प्रत्यक्षात 20 किलोमीटरचेच काम पूर्णत्वास गेलं आहे. कामाची ही गती राहिल्यास प्रकल्प लांबत जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामाचा वेग वाढवणं आवश्यक असल्याची चर्चा बैठकीमध्ये झाली आहे. या योजनेनुसार व्यावसायिक आणि घरगुती पाणी मीटर बसवण्यात येणार आहेत, परंतु हे मीटर चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्याने काही अडचणी निर्माण झाल्याचं सांगत राजकीय पदाधिकारी मीटर उत्पादक कंपनी बदलण्याची मागणी करतायत. तर प्रशासनाने योजनेच्या या टप्प्यावर कंपनी बदलणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलंय. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकांकडे फिरायला आलेल्या तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात उर्वरित 3 बचावले असून त्यांना NDRF कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचं पाहायला मिळत आहे.
स्वप्नील दादासाहेब गायकवाड यांच्या घरी आलेले हे पाहुणे उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नवला कुंभळे गावाच्या हद्दीतील जाधववाडी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यातील काही जण धरणाच्या पाण्यात उतरले त्यात अचानक अनिल कोंडीबा कुळसे यांचा पाय घसरला. यावेळी त्यांनी मागे उभे असलेल्या दादासाहेब पोपट गायकवाड प्रशिल अमोल आढाव यांना पकडलं आणि ते दोघेही पाण्यात बुडाले. त्यांना वाचवण्यासाठी प्रितेश रघुनाथ आगळे यांनीही पाण्यात उडी मारली. त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या संगीता दादासाहेब गायकवाड आणि उत्कर्षदादा गायकवाड ही बुडू लागल्याने नातेवाईकांनी आरडाओरड केली. तो आवाज शेजारी असलेल्या NDRF कॅम्पमधील जवानांनी ऐकला. त्यांनी तात्काळ पाण्यात उडी घेत तिघांचे प्राण वाचवले. मात्र उर्वरित तिघांना तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यापूर्वीच त्यांना मृत झाल्याचं घोषित डॉक्टरांनी केलंय. व्यवसाय कोणताही असो माणसामध्ये जिद्द नव्हे तर चिड असायला हवी. म्हणजे माणूस चिडला की ताकदीने काम करतो. आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर लढायला शिका, मन विचलित होऊ देऊ नका, माझ्यापेक्षाही मोठे उद्योगपती व्हा असा कानमंत्र जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबई स्थित अल अदिल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर दातार यांनी सातारकरांना दिलाय. दुबई सारख्या देशामध्ये मसाला पदार्थाची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती. त्या देशांमध्ये उद्योग करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे टॅक्सेस नाहीत, मग होणाऱ्या मागणीचा फायदा उचलला पाहिजे असा मनात निश्चय करून व्यवसायाला प्रारंभ केला आणि दुबईमध्ये 40 दुकानांचा शुभारंभ केला असून 41व्या दुकानाचा पुढील महिन्यात शुभारंभ आहे. 42व्या दुकानाचा शारजामध्ये करण्याचा मानस आहे. माझे बाबा एअरपोर्टवर नोकरी करत होते, त्यांची सतत बदली होत होती, त्यामुळे मला शिक्षणासाठी अजिकडे ठेवण्यात आले आणि शिंदखेडा येथे प्राथमिक शिक्षण झाले. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती, त्यामुळे शाळेत जाताना एकच गणवेश असायचा. पावसात छत्री नसल्यामुळे अंगावर गोंडपाट घेऊन जायचो. असं करत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. मात्र पुढील शिक्षण अत्यंत कठीण परिस्थितीत मुंबई येथे घेतले. मग कळले की माणसाजवळ पैसा नसला की सोबतीला कोणीही माणूस नसतो. आयुष्यात तेव्हा खूप वेळा अपमान सोसावा लागला. एकदा तर जेवणाच्या पंक्तीतून मला उठवले गेले होते. मात्र वेळ ही कायम तशीच राहत नाही हे लक्षात घ्यावं आणि महाराष्ट्रातल्या एकही तरुणाने आत्महत्या करू नये. आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर लढायला शिका, मन विचलित होऊन देऊ नका असा सल्ला उद्योगपती डॉक्टर धनंजय दातार यांनी प्रखट मुलाखतीच्या वेळी दिला. ज्यावेळी धंदा सुरू केला त्यावेळी सुरुवातीलाच मला खूप नुकसान झालं आणि आता पुढे काय करायचं, पैसे कुठून आणायचे, तर कुणाकडे मागू शकत नाही, बँक आपल्याला काही लोन देऊ शकत नाही. तर असं ठरवलं की आईचे दागिने विकायचे, तर आईचे सर्व दागिने विकले आणि तसं मंगळसूत्रसुद्धा विकावं लागलं. पण ज्यावेळी आईने मंगळसूत्र डोळ्यात म्हणजे काढून दिलं त्यावेळी डोळ्यात अशी वाटत होती की म्हणजे दुःख वाटतं की मंगळसूत्र त्या काही म्हणजे खूप होतं, आता खूप फरक झाला. तर मी आईला फक्त हे सांगितलं की आई मी तुझे जेवढे दागिने परत आलो तुझा मंगळसूत्र परत आलो त्याचवेळी मी दुबईतनं परत येईल, इथपर्यंत मी कधी दुबईतनं येणार नाही. आणि ते पैसे घेतले ते दागिने विकून आणि ते आपल्या धंद्यात लावले. आणि आईने जाताना मला हे सांगितलं होतं की पुढे टाकलेलं पाऊल मागे घेऊ नका. पण माझ्या मनामध्ये ना एक चिड होती की नाही मी काहीतरी करून दाखवणार आणि आपल्या आईचे दागिने लागलेले आपल्या बिझनेसला आणि आपल्याला प्लॅन बी नाही, प्लॅन एच आहे आपला समोर आणि जे काही करायचं इथेच करायचं आणि नाही तर परत जायचंच नाही. आणि ज्यावेळी हळूहळू माझा धंदा चालायला लागला आणि त्याचवेळी म्हणजे इराकचं आणि कोविडचं वॉर सुरू झालं आणि लोक सगळं जॉब सोडून वगैरे सोडून परत भारतात यावं लागले, तर मी पण खूप खबरदारी आता तर आपले पैसे सर्व लागलेले आहेत आणि आता आपण काय आपल्या घरी आपल्या आईला जाऊन दाखवणार जातो. तर पण त्यावेळी बघितलं की वॉरच्या भीतीने लोक खूप माल घ्यायला लागले. जो मनुष्य 1 किलो तोडा घेतो तो 5 किलो घ्यायला लागला, जो मनुष्य 2 किलो तांदूळ घेतो तो 20 किलो घ्यायला लागला. असं घरामध्ये माल असा भरू लागला म्हणजे चणे फुटाणे सुद्धा पोहे सुद्धा मनुष्य घरामध्ये भरू लागला आणि माझा माल सर्व विकला गेला आणि तो पण 4 पटींच्या किमती हाय किमतीत विकला गेला आणि त्याच्यामुळे मला खूप प्रॉफिट झालं आणि मौका देखील चौका मारणं मी आयुष्यामध्ये शिकलो होतो. आईचे दागिने ते पैसे घेतले आणि मला 3.5 वर्ष आपल्या भारतामध्ये नाही आलो होतो मी आणि आईचे दागिने आईचं मंगळसूत्र घेऊन मी मुंबईमध्ये आलो आणि आईच्या हातात दिले तर आईच्या डोळ्यात खूप अश्रू आले की मी सक्सेस होऊन आलो होतो आणि तिथे माझ्या गाळावरनं हात फिरवला आईच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं बक्षीस असेल असं मी मानतो. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. We'll be right back.
महापालिकेचा गलथान कारोबार, लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया। दोन खासगी बसेसचा भीषण अपघात, अपघातात दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी। निवडणुकीनंतर आता पुणेकरांना प्रतीक्षा निकालाची। सिग्नलवर थांबणाऱ्या वाहन चालकांना उन्हाचा त्रास व्हावा कमी म्हणून पुणेकरांनी लढविली युक्ती। याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक नीरपीड व्यासपीठ। नमस्कार।